ही पहिल्यांदा कैऱ्या सगळ्या धुवून घ्यायच्या चांगल्या, आणि एका फडक्यावर घ्यायच्या स्वच्छ, धुवून चांगल्या स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आणि मग त्याच्यात फोडी करायच्या. हा तर एवढा आंब घेतलेलं आहे आपण, आता ह्याला आपल्याला तोडायचे ते का ग कट करायचं, तेच घ्या हात काहीतरी घे की तोडाय आपल्याला. तर ही आंबा मी 100 मोजून घेतलेला आहे, 100 आंबा आहे. आणि आंबा घेताना खराचाच आंबा घ्यायचा, आंबट असतो तो आंबा. आणि आंबा स्वच्छ धुवून कोरडा करून आता तोडायला चालू आहे. आणि आंब्याला पाड म्हणजे एखादा तरी आंबा त्याचा पिकायला पिकून झाडाच्या खाली पडला तरच त्याचा आंब घ्यायचा आपण कैऱ्या घ्यायच्या, कारण त्याचं लोणचं जास्त दिवस टिकत. तर असा आंबा मी घेतलाय, 100 आंबे घे. आता इकडे तोडायचं, तोडून झाल्यानंतर त्याचं असं हे काढून घ्यायचं, बारका काचोळा असतो ते काचोळा पण काढून टाकायचा. तर आपल्या आता ही काचोळा काढून झालाय, कट करून झाले. आता हे उन्हात वाळवून घालू आपण, याला 5-7 तास तरी चांगलं उन्हात कडकडी वाळवून घ्यायचंय. आता ही चांगलं उन्हात आपण वाळून वाळू टाकू, असं पसरून टाकायचं म्हणजे चांगलं हडकतंय ती. असं चांगलं पसरून आता ह्याला 5-7 तास ऊन द्यायचं. मी ह्या फोडींसाठी 1 किलो मीठ आणि 50 ग्रॅम हळद चोळून घेतली आणि आता ही एका भांड्यात एकत्र करून ठेवती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही जी लोणचं आहे ही उन्हात वाळवणं गरजेचं आहे बरं का, कारण उन्हात वाळवल्यामुळं जी फंगस आहे ती फंगस ह्या तापमानामध्ये, आता वैशाख महिना आहे, ह्या वैशाखच्या तापमानामध्ये ही फंगस ही निघून जाते. पाणी त्यातलं कमी होतं, बुरशी लागायचं प्रमाण जे आहे त्याचं ती कमी होऊन जातं, त्यामुळं वाळवणं गरजेचं आहे. तर आता हे उद्याच्याला झाकून ठेवायचं आज रात्रभर आणि उद्याच्याला आपण ह्याच्यात मसाला टाकायचा. लोणच्याचा मसाला बनवाय घेतलाय आपण फुडी, त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं तर आहेच. त्यासाठी इकडं मसाल्यातलं कारळ घेतलंय, हिंग 1 तोळा, 2 चमचे मेथीचे दाणे, काळं मिरं 50 ग्रॅम घेतले, ही लवंग 50 ग्रॅम, 150 ग्रॅम बडीशेप घेतली, 100 ग्रॅम जिरं आणि थोडासा 2 चमचे ओवा घेतलाय. आणि ही मोहरीची डाळ आहे, जर मोहरीची डाळ नसेल तर आपण मोहरी थोडीशी मोठी मोठी कुटून घेतली तरी चालते. आता सगळ्यात आधी मी मसाला भाजून घेते, सगळं थोडं थोडं गरम करून घ्यायचे. आणि इकडं महत्वाचं म्हणजे मी इकडं तेल ठेवलंय तापायला, 1 पाऊंड लिटर तेल आहे. तर मी मोहरीचं निम्म आणि जी मी रोज वापरते ती निम्म टाकलेलं आहे. तर ज्यांना मोहरीचं तेल वापरायचं नाही, कारण की ही थोडस कडवट असतं तेल, तर तुम्ही तुमचं घरचं तेल जरी वापरलं कुठलंही तरी सुद्धा चालेल. आम्हाला सवय आहे, आम्ही मोहरीचं तेल अधून मधून खातो त्याच्यामुळे आम्ही वापरलंय. पण करपू द्यायचं नाही, हाताला चांगलं गरम लागायला लागलं की लगेच काढायचं, नाहीतर कडवट लागतं, आजच ते थोडस कडवट असत. आता आपण जिरं भाजाय घेतले, ते पण थोडस जास्त करपवायचं नाही, फक्त थोडस मंद आऱ्यावरच भाजायचं, मंद गॅसवरच. जिरं पण आपलं चांगलं फुललंय, जिरं काढून घेते मी. बडीशेप पण आपल्याला जिऱ्यासारखीच भाजून घ्यायची. बडीशेप पण आपली भाजून झाली चांगली, करपू द्यायची नाही त्या कुठले मसाला. थोडासा वावा पण भाजून घेते. भाजून कशामुळे घ्यायचं सगळं? हे आपलं लोणचं आहे ना, जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही भाजून घेतल्यामुळं. जास्त भाजायचं नाही, उरताला गरम पाणी येईपर्यंतच भाजायचं. भाजण्यामागचं कारण अजून एक तुम्हाला सांगतो, कारण की कुठले ह्या जे सगळे वनस्पती आहेत का, समजा बडीशेप झाले, लवंग झाले, हे सगळे चुकून एखादी बुरशी जर ह्याच्यावर जर राहिली आणि ओलावा भेटल्यामुळे त्या बुरशीमध्ये जर वाढ होते, भाजल्यामुळं कसं ह्याच्यावर तर जी फंगस आहे ते मरून जातं, त्याच्यामुळं भाजायचं. आपलं मसाला भाजेपर्यंत इकडे तेल पण चांगलं तापलंय. तेल तापलेलं कसं ओळखायचं तुम्हाला दाखवते.
आपली मोहरी अशी वरी आली थोडीशी टाकून बघायची, वरी आली की गॅस बंद करायचा आणि ह्याला थोडं कमी होऊन द्यायचं, आता थंड होऊन द्यायचं नॉर्मल, आणि मग त्यात मसाला टाकायचा. तर आता आपल्याला हिंग पहिल्यांदा बारीक करायचं आहे, त्यासाठी मी थोडासा खडा बाजूला ठेवती आपल्याला भरणेल धूर द्यायसाठी, आणि ही चांगलं बारीक करून गरम तेलात टाकायचं, तेल जरा गार होऊन द्यायचं आणि मग तेलात टाकायचं. हिंग काढून घेऊ वाटलेला. आता ही लवंग आणि काळं मिरी मी एकत्रच बारीक करून घेते, जास्त बारीक नाही करायचं, भरड भरडच वाचायचं. तुम्हाला लोणच्याची जर चव पाहिजे असेल तर तुम्ही जर का असं कुटलं ना तर तुम्हाला एकदम चांगली लोणच्याची चव भेटल, मिक्सर मध्ये नाही काढायचं. आता वाटायला आपल्याला दगड आहे, भाजायला लोखंडाची लोखंडाचा तवा आहे, तेल तापवायला लोखंडाची कढई आहे, त्यामुळे लोणच्याला चव चांगली घेणार आहे आपल्या. तर आपण असं आता हे मोठं मोठं वाटून घेतलं, आपलं जास्त बारीक झालं नाही पण भरड भरड झालंय चांगल्या प्रकारे, काढून घेते वाटीत. मेथी दाणे पण मोठं मोठं कुटून घ्यायचं. आपली मेथी पण अशा प्रकारे वाटून घेतली, तेल आपलं थोडं कोमट झालंय, त्यात मी हिंग टाकून घेते. आता जिरं, बडीशेप आणि ओवा मी बारीक करून घेते. थांब थांब थोडं थोडं घे म्हणजे ते बारीक होईल नाही तर होणार नाही. तर आपलं आता सगळं वाटण झालंय. इकडं बडीशेप मी अशी मोठी मोठी कुटून घेतली, अजून जरा थोडी कुटायची का नाही, नाही बडीशेप अशीच असते. ओवा चांगला बारीक केलाय आणि जीर पण बारीक केलंय चांगलं. मी आता ह्याच्यातच काढून घेते ओवा पण. आता हिंग जरा तेल गरम असतानाच टाकला होता आपण, आता आपलं हे तेल आपलं बोट जाईल इतकं कोमट आहे, म्हणजे आपल्याला सहन होईल इतकं, अशातच मी मसाला याच्यात टाकून घेणार आहे. ही मोहरीची डाळ, मोहरीची डाळ आधी टाकायची कारण आपण ती भाजली नाही गरम तेलात. जरा ती गरम होईल. आता हे कारळ, कारळ आपल्याला कुटायचं नाही तर आखूच टाकायचं. मेथीचे दाणे हे बाकीचं आपलं सगळं कुटून घेतलेलं टाकून घ्यायचं. आता याला चांगलं मिक्स करायचं आणि आपल्याला ह्याच्यात लाल मिरची पावडर टाकायची, चटणी म्हणतो आम्ही. ही घरगुती आहे, घरगुती चटणी टाकायची. तर मी पाटीत ना ह्या भरणीत पोळी भरून ठेवल्या होत्या आणि रात्रभर झाकून ठेवल्या होत्या. तर आपण ह्या फोडी चांगल्या पाटीत काढून घेतल्यात आता आणि हे चांगलं गार होऊन द्यायचं. आता हे जर असं कोमट आहे आणि इकडं मी त्याच्यात मिसळायला एक आयता लोणच्याचा मसाला, एक किती ग्रामचा आहे, एक पुडी घेतलेली आहे 100 ग्रॅमची. 100 ग्रॅम
आणि जर मिरची घरची मिरची वापरली आणि त्याला कलर नाही आला तर ही एक पुडी टाका, पण मी नाही टाकणार. आमच्या आईने दिली होती पण मी टाकणार नाही, ती आपली घरची चटणी टाकणार आहे. तर आपला हे आता फोडींवर तयार केलेला मसाला सगळा टाकून घ्यायचा. आता ही चांगला आपण फोडीला लावून घेऊ. चांगलं मिसळून झालंय आपलं. तर आता आपण हे आयता मसाला पण टाकू. जर आपल्याला हे घरी कुठलाच मसाला तयार करायचा नसला तर 1 किलो कैरीसाठी एवढा मसाला पुरेसा होतो. तर आपल्याला कैरी येते त्यामुळे आपण घरी मसाला बनवला. आता हे पण चांगला मिक्स करून घेऊ. आपलं लोणचं तयार झालंय. आता याला भरणीत भरायचंय. त्यासाठी भरणी मी स्वच्छ देऊन दिवसभर धुवून दिवसभर उन्हात ठेवली होती वाळायला. आता हे हिंगाचा खडा घेतलाय आणि बाहेर पाऊस पडल्यामुळं चूल पेटवता येत नाही तर मी असा कोळसा घेतलाय आणि त्याच्यावर हिंग ठेवती. ह्याचा धूर आपल्याला असा ह्याच्यात धरायचाय. हे असं त्याच्यावर ठेवायचं धूर, कारण हिंग हा बुरशीनाशक आहे. जरी आतमध्ये चुकून एखादा बॅक्टेरिया झाला राहिला असेल किंवा फंगस राहिला असेल तर ह्या धुराने ती नष्ट होतो. ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे. तर मित्रांनो लोणचं तरी एक नंबर झालं आहे आपलं. मी चव पण घेऊन बघितली. इतकं मस्त लोणचं झालं आहे की विचारू नका. ह्या पद्धतीनं जर तुम्ही जर अशा हुबेहूब जर केलं तर तुमचं सुद्धा लोणचं एक नंबर होणार. काय लोणचं करताना त्याच्या महत्वाच्या टीप म्हणजे आंबा पाडाला आलेलाच घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट लोणच्याच्या पोडी करताना असं लोणचं पोडींना असं चिरा नाही केलं पाहिजे, व्यवस्थितच त्याचं काप झालं पाहिजे. हा आता आमचं कसं झालं, आम्ही आमच्याकडे ते आडकित्ता नसल्यामुळे जरा थोडस हे झालं पण वेगळं करून टाकलं. म्हणजे खराब जेवढ्या पुडी होत्या तेवढ्या आम्ही बाजूला काढल्या आणि चांगल्या चांगल्या पुडी घेतल्या. तर तुम्ही आडकित्त्याचा वापर करा. बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितलं की दादा आडकित्त्याचा वापर करा. मी सगळ्यांचा आभार आहे माहिती दिल्याबद्दल. इथून पुढे मी आडकित्ता घेऊन येईन. आमच्या आई करत असत दरवेळेस. बघ बरं झालं दूर भेटतो. बघ की होते का दूर, होते का बघू. हा दूर चालू आहे. आता नाजूक दूर तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही. ह्याच्यातून बाहेर यायला. हा ठीक आहे. ह्याच्यात ना दूर बाहेर यायला लागलाय. दूर झालाय, बरंच दूर झालाय. असं दूर द्यायचा. तर मित्रांनो तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली की लोणचं बनवायची पद्धत कशी वाटली जरूर कळवा. जय गुरुदेव दत्ता. तर आपला हा खार झाला. ह्याच्यात तुम्हाला जास्त लोणचं तेलकट पाहिजे असेल तर ह्याच्यात अजून तुम्ही 1 लिटर तेल ओतू शकता. ह्याच्यात आपला हे खार झाला एकदम जुन्या पद्धतीचा. अजिबात ह्याच्यात तेल दिसत नाही, एकदम कोरडं कोरडं झालंय बघा. आणि मस्त आहे लोणचं, एकदम मस्त झालं. एकदम मी चव घेऊन बघितली. एकदम मस्त लोणचं झालंय. अजून सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. म्हणजे जेवण झालंय माझं आता एवढ्यात. तरी पण ह्याच्यात अजून पहिल्यांदा 1/2 किलो मीठ टाकलं होतं आणि नंतर 1/2 किलो मीठ टाकलं. म्हणजे ह्या मी 1 किलो मीठ वापरलं ह्याच्यासाठी. तर आपण ह्याच्यात दूर आहे तोपर्यंतच लोणचं टाकायला चालू करायचं. आपलं लोणचं ह्याच्यात भरून घेऊ. तर आपलं आता भरणीत भरून झालंय. एवढं पाटीत शिल्लक राहिले आपल्या दुसऱ्या भरणीत वापरायला रोज ठेवून टाकू. आणि आता ही भरणी लोणचं भरताना भरणी आपण खायचीच घ्यायची, चिनी मातीची किंवा काचेची. नाहीतर तुम्ही एखाद्या डेऱ्यामध्ये सुद्धा हे लोणचं ठेवू शकता. प्लास्टिकच्या भरणीत आता हे लोणचं अजिबात ठेवायचं नाही. आता हे लोणचं ह्या पद्धतीनं केलेलं 2 वर्ष तरी आरामात टिकतं. आणि आपण लोणचं भरल्यानंतर हे असं कडाने लागलेलं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. स्वच्छ कापड असायला पाहिजे.
आणि असं खरकट अजिबात लागू द्यायचं नाही. आणि ह्याला खरकटा कुठला हात पण लावायचा नाही. वल हे चमचा वगैरे वाला पण घ्यायचा नाही. कोरडा चमचा स्वच्छ हाताने लोणचं काढायचं आणि रोज वापरायला ह्याच्यात जायचं नाही. रोज वापरण्यासाठी एक छोट्या भरणीत साईडला काढून ठेवायचं 8-15 दिवसाचं आणि नंतर परत ह्याच्यात ह्यातलं काढायचं. आणि दुसरी गोष्ट आता ह्याला रोज 8-10 दिवस ह्याला रोज अर्धा तास सकाळी आणि अर्धा संध्याकाळी असं उघडं करून ठेवायचं आणि रोज त्याला हलवून घ्यायचं.